आज आपण बनवणार आहोत कढी। कढीसाठी लागणारे साहित्य आलं एक तुकडा, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि 1/2 चमचा जिरे। आता आपण ही सर्व वाटण मिक्सरमधून बारीक करून घेऊ। वाटण बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण कढी कशी करायची ती बघून घेऊ। कढीसाठी आपण सर्वप्रथम भजी बनवून घेऊ। 1 वाटी बेसन घेतलं आहे, त्याच्यात आपण बारीक केलेलं वाटण लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर ते 1 चमचा टाकून घेऊ। त्यातच आपण 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरे आणि चिमूटभर ओवा, थोडीशी कोथिंबीर, त्यात थोडीशी हिंग टाकू आपण, चवीनुसार मीठ, आणि 1 चिपटी सोडा टाकून घेऊ। आणि बेसनात थोडं थोडं पाणी टाकून सर्व बेसन छान असं एकजीव करून घेऊ। बेसनात एकदम पाणी आपण टाकणार नाहीतर आपल्या बेसनाच्या गुठळ्या होतील। थोडं थोडंच पाणी टाकून आपण छान असं बेटर रेडी करून घेऊ। तर आपलं भजीचं बेटर रेडी आहे, बघू शकता। आता आपण गॅस चालू करून कढई गरम करून घेऊ। त्यातच तेल सोडून, तेल सुद्धा छान गरम झालेले आहेत। आपण एक एक करून आपली भजी सोडून घेऊ। आपल्याला भजियांची साईज थोडी छोटीच ठेवायची, कारण आपल्याला भजी कढीमध्ये टाकायची आहेत। कढीमध्ये टाकले का नाही तर आपल्या भजीची साईज डबल होते, म्हणून नेहमी कढीमध्ये टाकणारी भजी छोटी छोटीच करून घ्यायची। आता आपली सर्व भजी आपण एकदा टर्न मारून घेऊ। भजी अशी छान खरपूस तळून घ्यायची। तर बघू शकता आपली भजी किती छान अशी खरपूस तळून झालेली आहेत। दोन्ही साईडने आपण छान खरपूस तळून घ्यायचे। भजी तळताना गॅस फास्टच ठेवायचा। भजी आपली तळून झालेली आहेत। आता आपण एका बाउलमध्ये भजी काढून घेऊ। आपली आपण जी भजी केलेली त्याच बाउलमध्ये 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे, त्यात 1 वाटी दही टाकून घेऊ। आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊ आपण। बेसन आणि दही दोन्ही एक जीव झाला पाहिजे। आपण थोडं पाणी टाकून आता त्याला थोडी पातळ करून घेऊ। आपली कढई छान गरम झालेली आहे, त्यात आपण 1 चमचा मोहरी छान तडतडली की आपण त्यात टाकणार आहोत जिरे। जिरे पण छान आपले भाजले गेले आहेत। आपण त्यात आपला मिरचीचा ठेचा जो करून घेतला होता ते 2 ते 3 चमचे टाकून घेऊ। चांगले भाजून घेऊ।
आता आपण आपली मेथी राहिलेली टाकायची, ती सुद्धा टाकून घेऊ। आता आपले सर्व मसाले छान भाजत आलेले आहेत। आपण त्याच्यात थोडीशी हिंग टाकणार आहोत। हिंग सुद्धा तेलात छान भाजून घ्यायची। त्यातच अर्धा चमचा हळद, तिला सुद्धा तेलात चांगली भाजून घ्यायची। गॅस कमी आहे माझा, गॅस नेहमी कमीच ठेवायचा मसाले भाजताना। त्यातच थोडीशी आपण कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ। कोथिंबीर छान तेलात भाजून झालेली आहे। आपण आपलं कढीचं बेटर करून ठेवलेलं ते सुद्धा टाकून घेऊ। आणि छान मिक्स करून त्याला 5 ते 10 मिनटं असेच उकळत ठेवायची आपल्याला। त्यात आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता 5 ते 10 मिनटं आपण आपली कढी अशीच हलवत राहणार आहोत। जर आपण कढी अशी हलवली नाही तर आपली कढी फाटू शकते, म्हणून नेहमी कढी करताना कढी अशी हलवतच राहायची, म्हणजे कढी आपली फाटत नाही। तर बघू शकता किती छान अशी कढीचा कलर आलेला आहे। आणि आपली कढी अशी छान उकळलेली सुद्धा आहे। तर आपण तिला 5 ते 10 मिनटं असेच उकळून हलवत उकळणार आहोत। त्यातच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। आणि अजून 5 मिनटं आपली कढी अशीच गॅसवर हलवत ठेवायची। पाच ते दहा मिनटं झालेली आहे। बघू शकता आपली कढी छान अशी रेडी झालेली आहे। त्यात आपण जी भजी करून घेतली होती ती एक एक करून सोडून घेऊ। आता रेडी आहे आपली भजी टाकलेली कढी। तर एकदा करून बघा, खूपच छान लागते। दह्याची कढी सर्वात बेस्ट असते। कढी संग भात, कढी खिचडी खूपच छान लागते। तर रेडी आहे आपली गरमागरम स्वादिष्ट भजी टाकलेली कढी। तर कशी झाली ती सांगायला विसरू नका। आता आपण एक भजी तोडून घेऊ बघू। तर बघू शकता आपल्या भजीचे साईज पण डबल झालेले आहे। आपण छोटी छोटी भजी करून घेतली होती, आता भज्यांमध्ये छान अशी कढी मुरलेली आहे, म्हणून त्याचा साईजसुद्धा मोठा झालेला आहे। आणि ती खायलासुद्धा भजी छान लागतात। तर रेडी आहे आपली कढी भजी।